तुम्ही ड्रंक अँड ड्राइव्ह करताय तर सावधान, कारण आता ड्रंक अँड ड्राइव्ह केली तर तुमचं वाहन परवानाच रद्द होणार आहे. मद्य पिऊन वाहन चालवताना आढळून आल्यास खटले दाखल करून त्यांचा वाहन परवाना रद्द करण्यासाठी राज्य परिवहन विभागास प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. धुळे जिल्हा पोलिसांच्या वतीनं ही कठोर कारवाई केली जाणार आहे. हे पण एक महत्त्वाचं कारण आहे की दारू पिऊन जर कोणी वाहन चालवत असेल तर त्याच्यातून अपघात होतात आणि ज्याची काही चूक नाही अशा व्यक्तींचा जीव जातो. त्यामुळे आता 1 एप्रिलपासून सुद्धा पुढे हा ड्राईव्ह सतत सुरू राहणार आहे. या सगळ्या गोष्टींचा उद्देश एकच आहे की अपघातांची संख्या कमी व्हावी, फेटल अपघातांची संख्या कमी व्हावी. धुळे जिल्ह्यात 2021-22 या कालावधीत अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं. यात आतापर्यंत 350 अधिक अपघात झाले, त्यामध्ये 370 अधिक जणांचा मृत्यू झालाय. या अपघातांच्या तपासांती वाहन चालक दारू पिऊन वाहन चालवत असल्याचं निष्पन्न झालंय. त्यामुळे धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं अपघातांचं प्रमाण रोखण्यासाठी अशा वाहन चालकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे.